बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आज आपण अशोकनगर भागामध्ये चामुंडा नगर या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी योगेश रवींद्र पवार आणि श्री राकेश रवींद्र पवार यांच्या घरी आहोत आणि त्या ठिकाणी आज दुपारच्या सुमारास 3:30 सुमारास चोरीचा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे आणि ते मालक आपल्या सोबत आहेत। आता ती चोरी कुठे झाली आणि कशा पद्धतीने झाली हे आपण त्या ठिकाणी प्रबंधभूमीच्या माध्यमातून दाखवणार आहोत। हा त्यांचा तो हॉल आहे आणि इकडे स्वयंपाक रूम असेल किंवा मग इकडे बेडरूम असेल तर त्या चोरट्यांनी तिथून एंट्री करून त्या ठिकाणी लॉक तोडून आणि या ठिकाणी एंट्री केलेली आहे आणि डायरेक्ट या ठिकाणी बेडरूम मध्ये एंट्री करून या ठिकाणी कपाट दिसत आहे। त्या कपाटातलं सामान असेल ते पूर्णपणे अस्तव्यस्त या ठिकाणी झालेलं होतं। त्या ठिकाणच्या त्या ताया आहेत, आपण त्यांच्याशी संपर्क करूया आणि घडलेला प्रकार एकंदरीत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता ही खरं तर दुःखद असा प्रकार घडलेला आहे आणि तो कशा पद्धतीने घडला काय सांगाल? मी नेमकं पोरीला 3 वाजेला क्लासला सोडायला गेली होती। सोडून घरून आल्यानंतर आम्ही त्याच्यानंतर दवाखान्यात गेलो। 8 तासात परत आल्यानंतर घरी बघते तर लॉकच नव्हतं घराला। मध्ये आली तर सर्व माझा दागिने वगैरे पैसा आलेला सर्व अस्तव्यस्त पडलेलं होतं कपाटात। त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? मी लगेच मिस्टरांना कॉल केला की असं असं झालं बाबा घरामध्ये। आम्ही लगेच पोलिसांना नोंद केली की बो असं म्हणजे फक्त दिवसा 8-10 तासासाठी असं झालं बाबा घरात। कॅश किती असेल साधारण? 80-85 आणि जे सोनं असेल ते किती असेल? 4 तोळा। मग तुमची आता पोलीस प्रशासनाला काय विनंती असणार? आमची एकच विनंती आहे, आमचा फेलेला माल आम्हाला लवकरात लवकर भेटावा हीच एक विनंती। ते मालक पण आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। साहेब, खरं तर दुःखद असा प्रकार घडलेला आहे, धक्कादायक म्हणावं लागेल। दिवसा डोळ्याची चोरी झाली त्याच्यामुळं काय सांगाल? मी किराणा व्यावसायिक आहे आणि ह्या अशा दिवसा डोळ्या हा प्रकार झाल्यामुळे मी आणि माझा सर्व परिसर भयभीत झालोय। रात्रीचं चोऱ्या होत होत्या ते ठीक होत, दिवसाही दिवसा ढवड्या अर्ध्या तासाच्या दरम्यान एवढी मोठी चोरी होणं खूप जरा भयभीत झाल्यासारखं वाटतंय। प्रशासनाला एकच विनंती आहे की लवकरात लवकर या गोष्टीचा निर्वाळा करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि चोरट्यांना लवकरात लवकर पकडावा। धन्यवाद। खरं तर हा कामगार वस्तीचा भाग आहे आणि या ठिकाणी कामगार वस्ती खूप मोठ्या प्रमाणात राहत असते। गेल्या काही महिन्यांमध्ये या ठिकाणी जे युनियन बँकेचं एटीएम होतं ते पण चोरट्यांनी फोडल्याचा प्रकार उघडकीस आला होता, परंतु सातपूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे ते चोरटे लगेचच सापडले गेले होते। म्हणूनच या मालकांची तीच अर्थ काय की आमचा पण जो चोरीचा माल गेलेला आहे पोलिसांनी छडा लावून आणि लवकरात लवकर या चोरीचा छडा लावून आणि आमचा जो मुद्देमाल असेल तो परत करावा। एकंदरीत बघता या ठिकाणी त्या ताई आपल्या मुलीला क्लाससाठी घेऊन जात होत्या। त्यांच्या सांगण्यानुसार क्लाससाठी ही जी चिमुकली मुलगी आहे त्यांची, ती क्लासला गेली असता तिला घ्यायला गेले आणि अर्ध्या तासातच त्या चोरांनी हा डल्ला मारल्याचा प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। म्हणूनच सातपूर पोलिसांनी याकडे लक्ष देऊन आणि लवकरात लवकर या चोरीचा छडा लावून आणि त्यांचा मुद्देमाल परत करावा अशी त्यांची अर्थ हाक या ठिकाणी येताना दिसते आहे। येणाऱ्या काळामध्ये सातपूर पोलीस कशा पद्धतीने या चोरीचं गांभीर्याने लक्ष घेतात आणि लवकरात लवकर हा चोर कशा पद्धतीने पकडला जातो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश वागुल नस